हेलो स्टूडेंट, टुडे वी आर गोइंग टू स्टडी ह्यूमन पेडिग्री। डेफिनेशन ऑफ ह्यूमन पेडिग्री: अ रिकॉर्ड ऑफ इनहेरिटेंस ऑफ सर्टेन ट्रेट फॉर टू और मोर जनरेशन प्रेजेंटेड इन द फॉर्म ऑफ डायग्राम और अ फैमिली ट्री इज कॉल्ड पेडिग्री। पेडिग्री म्हणजे हा एक रेकॉर्ड आहे काही ट्रेटचा जो आपल्याला स्टडी करायचा असेल। ट्रेट असू शकतो काही जेनेटिक डिसऑर्डर, जसा हिमोफिलिया डिसीज। हिमोफिलिया डिसीज हा कोणत्या व्यक्तीकडून आला, किंवा जर पॅरेंटमध्ये असेल तर कोणत्या जनरेशनमध्ये तो एक्सप्रेस होईल, हे दाखवण्यासाठी आपण एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन बनवू शकतो। अशा रिप्रेझेंटेशनला आपण म्हणणार पेडिग्री। पेडिग्री ड्रॉ करण्यासाठी काही सिम्बॉल्स यूज करतात। आता आपल्याला हे सिम्बॉल्स माहीत पाहिजे, तर आपण काही सिम्बॉल्स बघू जो आपण पेडिग्री ॲनालिसिस करण्यासाठी यूज करू शकतो। तर पहिला सिम्बॉल बघा, या ठिकाणी सर्कल आहे जो रिप्रेझेंट करतो फीमेल, नंतर स्क्वेअर आहे, स्क्वेअर म्हणजे मेल, नंतर हा डायमंड शेप्ड स्ट्रक्चर आहे, याला हा कशासाठी आहे, सेक्स नॉट स्पेसिफाईड, म्हणजे या ठिकाणी मुलगा आहे की मुलगी हा स्पेसिफाईड झालेला नसतो किंवा करता येत नाही, तेव्हा आपण हा सिम्बॉल यूज करू शकतो। नंतर बघा, या ठिकाणी सर्कल आहे आणि तो पूर्णपणे भरलेला आहे, हा रिप्रेझेंट करतो अफेक्टेड फीमेल। नंतर स्क्वेअर आहे, तो पण भरलेला आहे, तर तो रिप्रेझेंट करतो अफेक्टेड मेल। अफेक्टेड मेल किंवा फीमेल म्हणजे त्यांच्यामध्ये तो डिफेक्टिव्ह जीन आहे। नंतरचा सिम्बॉल बघा, या ठिकाणी स्क्वेअर आहे, तो अर्धा भरलेला आहे, अर्धा रिकाम आहे, आणि सर्कलसुद्धा सेम आहे, अर्धा भरलेला आहे। तर अशा प्रकारचा सिम्बॉल रिप्रेझेंट करतात कॅरियर। कॅरियर म्हणजे असे पर्सन जे ज्यांच्यामध्ये डिफेक्टिव्ह जीन्स असतो पण त्यांना त्याच्यापासून काही प्रॉब्लेम होत नाही, ते फक्त तो डिफेक्टिव्ह जीन पुढच्या जनरेशनपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो कॅरियर। आता कॅरियर जर आपण मेल म्हटला तर त्या ठिकाणी फक्त ऑटोझोमल जीनशी रिलेटेड जर तो डिफेक्ट असेल तर मेल कॅरियर येईल, ओके, अन्यथा तो कॅरियर असणार नाही। जर सेक्स लिंक्ड जीन असेल तर मेल कॅरियर येत नाही, ते आपण पुढे बघू। नंतरचा सिम्बॉल बघा, सर्कल आहे आणि त्याच्या मध्यभागी डॉट दिलेला आहे, हा रिप्रेझेंट करतो फीमेल कॅरियर। आता वरतीसुद्धा मेल फीमेल कॅरियर आहे, खालीसुद्धा मेल फीमेल कॅरियर आहे, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, जेव्हा आपण हाफ सर्कल फील अप करतो तेव्हा तो ऑटोझोमल जीन्सबद्दल आपण म्हणतो, आणि जेव्हा सर्कलच्या मध्यभागी आपण डॉट देतो ते असणारे सेक्स लिंक्ड जीन, म्हणजे सेक्स क्रोमोझोमवर तो डिफेक्टिव्ह जीन असणार आहे। नंतरचे सिम्बॉल बघा, सर्कल आणि स्क्वेअर यांना एका लाईनने जॉईंट केलेलं आहे, हे रिप्रेझेंट करतो की मेल आणि फिमेल हे कनेक्टेड आहेत, किंवा मग असं म्हणू शकतो की आपण या ठिकाणी मेल आणि फिमेलचं मॅरेज झालेलं आहे, ओके, पॅरेंट्सबद्दल आपण हे रिप्रेझेंट करू शकतो। नंतरचा सिम्बॉल बघा, सर्कल आणि स्क्वेअर फिमेल आणि मेल या दोघांमध्ये डबल लाईन आहे, तर हे रिप्रेझेंट करतो की मॅरेज झालेलं आहे आणि हे क्लोजली रिलेटेड पर्सन्समध्ये आहेत, म्हणजे रिलेटिव्समध्ये आहे, क्लोज रिलेटिव्समध्ये। त्यानंतरचा हा सिम्बॉल बघा, आता हा जी हॉरिझॉन्टल लाईन आहे त्या एका साईडला फिमेल आणि दुसऱ्या साईडला मेल येईल, म्हणजे मॅरेज दाखवणार आहे, आणि त्या मॅरेज त्या दोघांच्या मध्ये जर आपण एक लाईन दाखवली स्टँडिंग लाईन खाली, तर तो रिप्रेझेंट करतो नेक्स्ट जनरेशन, म्हणजे पॅरेंटपासून जेव्हा नेक्स्ट जनरेशन तयार होणार, पुढची ऑफस्प्रिंग तयार होईल, तेव्हा ते आपण एक वर्टिकल लाईनने त्यांना जॉईंट करून दाखवतो। तर ते आपण खाली दाखवलं आहे बघा, प्रोजेनी आणि प्रोजेनी किंवा ऑफस्प्रिंग आपण त्यांना म्हणू शकतो नेक्स्ट जनरेशनला। तर वरती आपण मॅरेज दाखवलं आहे, मेल आणि फिमेल कनेक्ट करून त्यांच्या कनेक्शनलाच त्या लाईनलाच एक वर्टिकल लाईन ॲड केलेली आहे, आणि खाली आपण नेक्स्ट जनरेशन दाखवली आहे। तर बघा, लेफ्ट साईडला आहे सर्कल, सर्कल रिप्रेझेंट फीमेल, दोन नंबरला आहे स्क्वेअर दॅट रिप्रेझेंट मेल, अँड तीन नंबरला आहे वॉट सर्कल दॅट रिप्रेझेंट फीमेल। तर आपण पहिला मुलगा, दुसरा मुलगा किंवा मग असं काही सिक्वेन्स असेल तेव्हा आपण
लेफ्ट टू राइट साइड ने जातो। ओके, आधी आपण लेफ्ट साइडला जो आहे, आता लेफ्ट साइडला आहे सर्कल, तर ती पहिली मुलगी आहे। लेफ्ट साइड नंतर लेफ्टच्या राइट साइडला मध्यभागी आहे स्क्वेअर, म्हणजे तो आहे मुलगा, दुसरा मुलगा झालेला आहे, आणि तिसऱ्या नंबरवर आहे सर्कल, म्हणजे तिसऱ्या नंबरची परत मुलगी आहे। तर आपण जे ऑफस्प्रिंग आहे त्यांची सिक्वेन्स लेफ्ट टू राइट डिसाइड करतो, लेफ्ट टू राइट ने जातो आपण। ओके, त्याच्यानंतरचा सिम्बॉल बघा, या ठिकाणी जर पॅरेंटला ट्विन्स झालेले असतील तर आपण या प्रकारे दाखवतो, त्यांच्या मेल आणि फिमेलला लिंक करणाऱ्या लाईनवरच आपण स्लँटिंग लाईनने, थोड्या तिरप्या लाईनीने आपण सर्कल किंवा मग जे काही ऑफस्प्रिंग असतील त्यांना आपण दाखवू शकतो। या ठिकाणी आपण दाखवलं आहे पहिली फीमेल आणि दुसरी आहे, दुसरा आहे मेल, म्हणजे पहिली डॉटर आहे आणि दुसरा आहे बॉय। हे ट्विन्स आहेत आणि ते नॉन आयडेंटिकल आहेत। नॉन आयडेंटिकल म्हणजे ट्विन्स आहेत ते, पण ते दोन वेगवेगळ्या झायगोटने तयार झालेले आहेत। त्याच्यानंतरचा डायग्रॅम बघा, ज्याच्यामध्ये आपण आयडेंटिकल ट्विन्स घेतलेले आहेत। आयडेंटिकल ट्विन्स म्हणजे एकाच झायगोटमध्ये सेप्टम तयार होऊन दोन झायगोट तयार होतील। ओके, त्याला आपण आयडेंटिकल ट्विन्स असं म्हणू, किंवा आपण त्याला मोनोझायगोटिक ट्विन्स असं सुद्धा म्हणतो। मोनो म्हणजे एक आणि झायगोट म्हणजे झायगोट फर्टिलायझेशन नंतर तयार होणारा सेल। ओके, तर एकाच झायगोटपासून हे दोन इंडिव्हिज्युअल तयार झालेले आहेत, म्हणून ते आहेत आयडेंटिकल ट्विन्स। जर आपण स्क्वेअरला एका ब्रॅकेटमध्ये दाखवलं या प्रकारे, तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की त्या जनरेशनमध्ये चाइल्ड ॲडॉप्ट केलेला आहे ना, ते हा सिम्बल ॲडॉप्टेड चाइल्डसाठी यूज करू शकतो। स्क्वेअरला आपण एक स्लँटिंग लाईन दिली, किंवा मग सर्कलला स्लँटिंग लाईनने आपण जर दाखवलं, तर तो डिसीज्ड इंडिव्हिज्युअल दाखवतो, म्हणजे डेथ झालेली असेल। तर या प्रकारे पेडिग्री ॲनालिसिसमध्ये आपण या प्रकारचे सिम्बॉल यूज करू शकतो।